की तिन्ही या संस्था ज्या आहेत लोकशाहीच्या, त्यांच्यामध्ये प्रॉपर बॅलन्स ऑफ पॉवर किंवा सेपरेशन ऑफ पॉवर राहिले पाहिजे, ते आज नाही आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, फार मोठ्या मोठ्या घोषणाही करता आल्या नाही. काल जी घोषणा केली ती फक्त धानाला काहीतरी मदत केली, बाकी पंचनामे चालू वेळेत होती, म्हणजे बिझनेस ॲज युजुअल अशा प्रकारे सरकारची भूमिका होती. 70,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे राज्य सहकारी बँकेचा आणि सिंचनाचा, आणि तो त्या प्रकारचं वक्तव्य केलं, घोटाळा झाला आहे मान्य केलं, आणि ज्या घोटाळ्याशी संबंधित आहेत त्या व्यक्तींना त्यांनी मोठी पदं घेऊन त्या आपल्या पक्षात सामावून घेतले. सत्तेत येण्याकरता काहीही करावं लागलं तरी करायची नरेंद्र मोदी यांची तयारी आहे. पक्षांतर बंदी कायदा आहे तो ताबडतोब रद्द केला पाहिजे, आणि त्या इंदिरा गांधींनी जरी इमर्जन्सी आणली तरी तिने पुणे लोकशाही बहाल केली, विधिमंडळाला काही अधिकार राहत नाहीत, कारण एकतर पक्षांतर बंदी कायद्यामुळे आपली मतं मांडता येत नाहीत. ही जी लोकशाहीचा गळा घोटायचा जे प्रयत्न चाललेला आहे त्याचा धोका आता लोकांना लक्षात आलेला आहे.